ठळक बातम्यांचे प्रायोजक श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर विश्व पंढरी समोर मंगळवार पेठ कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी चुरशीने 98% मतदान। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या निवडणुकीची शुक्रवारी होणार मतमोजणी। निकालाकडे जिल्ह्याचं लक्ष। जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजय आमचाच, सत्तारूढ आणि विरोधी गटाच्या नेत्यांचा दावा। कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं राज्यातील महाविद्यालय 15 फेब्रुवारी पर्यंत राहणार बंद। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात 17 जानेवारीला होणार निर्णय। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ। राज्य ग्रामपंचायत महासंघाच्या शिष्टमंडळाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन। आणि जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढली। 24 तासात आढळले 69 नवे बाधित, तर एका डॉक्टरसह 4 ओमायक्रॉनचे अहवाल पॉझिटिव्ह।